उत्सवांच्या काळात अशा भजनांचा आनंद तुम्ही नक्कीच घेतला असेल. खास करून कोकणात अशी अनेक भजन मंडळ आहेत. पण डोंबिवलीतल्या सागरली गावातल्या हनुमान वारकरी संप्रदाय मंडळाची एक वेगळीच खासियत आहे. कारण या मंडळाकडे गेली 30 वर्ष अखंडपणे वाजवलं जाणारं हे पखवाज. गावात कोणताही कार्यक्रम असला की हनुमान भजनी मंडळाला आमंत्रण दिलं जातं. या मंडळात 10-12 जणांचा समावेश आहे. त्यातली निम्मी मंडळी हे पखवाज वाजवतात. वारकरी सांप्रदायिक मंडळी 10-12 जण आहेत. 30 वर्षाचं जुनं पखवाज आहे. तिला नेहमी तिला शाई भरून आणणे, तिथं धुमपुडा लावणे किंवा तिला व्यवस्थित पीठ लावणे आणि व्यवस्थित तिथं जोपासना करणे, जसं आपण लहान मुलाचा जोपासना करतो अशा पद्धतीचं वागणूक केली जाते. 30 वर्ष जुन्या या पखवाजाची काळजी अगदी लहान मुलासारखी घेतली जाते. त्यामुळे इतक्या वर्षानंतरही या पखवाजचा आवाज दमदार आहे. जी व्यवस्था केली त्याची एक बॉक्स बनवलेला आहे. नाळ टाळ पेटी हे सगळं एकाच ठिकाणी ठेवलं जातं आणि प्रत्येक वाराला आम्ही ते बाहेर काढतो वाजवण्यासाठी. आणि त्याचं वाजवून झाल्यानंतर मग पुन्हा ते बॉक्समध्ये आम्ही व्यवस्थित परिपक्व बंद करून ठेवतो. न्यूज 18 लोकलसाठी भाग्यश्री प्रधान आचार्य, डोंबिवली.